नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पाच राज्यात निवडणुका जाहीर, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती. बीड जिल्ह्यात चार दिव्यांग भावांना करावा लागतो उपजीविकेसाठी लढा, ग्रामपंचायतचे गाळे मिळवण्यासाठी सुरू आहे लढा. पार्थ पवार यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत शरद पवार अनुकूल नाही, अजित पवारांचेही मौन. परभणीत शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी थाळीनाद आंदोलन, बँकेसमोर शेतकऱ्यांनी केले थाळीनाद आंदोलन. आणि जाफराबादमध्ये रावसाहेब दानवे यांचा शेतकऱ्यांशी संवाद. आता पाहूयात सविस्तर वृत्त. निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. 11 डिसेंबरला पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, मिझोराममध्ये एका टप्प्यात 28 नोव्हेंबरला तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर 4 दिवसातच म्हणजेच 11 डिसेंबरला पाच राज्यांचा निकाल लागणार आहे. तेलंगणा विधानसभा काही दिवसांपूर्वीच भंग करण्यात आली होती. TRSचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे मिझोरम या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे. 231 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57 तर बसपाचे 4 आमदार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. तर राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013च्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवरती विजय मिळवला आणि स्पष्ट बहुमत मिळवलं, तर काँग्रेसला केवळ 25 जागांवरती समाधान मानावं लागलं होतं. यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर होईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. एकीकडे मोदी सरकार म्हणतं सबका साथ सबका विकास, मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पात्रुड येथे 4 दिव्यांग भावांना आपल्या न्यायासाठी लढण्याची वेळ आली आहे. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. एक खदू शेख तमीज, शेख मुसाक शेख तमीज, शेख खयूम शेख तमीज, शेख शामू शेख तमीज, शेख करीम शेख तमीज, अशा एकाच कुटुंबातील 4 दिव्यांग तरुणांना कुटुंबातील व्यक्तींना हाताने पाणी जेवण घालावं लागतं. जागेवरून उठता येत नाही आणि बोलताही येत नाही. अशा गतिमंद आणि अपंग तरुणांचे पोट भरण्यासाठी काहीतरी साधन त्यांना उपलब्ध करून द्यावे याकरता या अपंगांचे बंधू यांनी पात्रुड ग्रामपंचायतीला लिखी निवेदन दिलं. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने गाळे लिलावात भाग घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे लिलावाची रक्कमही भरली. मात्र ग्रामपंचायतीने आपला शब्द फिरवला आणि म्हटले की ग्रामपंचायतच्या बैठकीत आपणास गाळा देता येणार नाही. अपंग व्यक्ती अधिनियम 1995 JR प्रमाणे अपंग व्यक्तींना गाळे घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता 50% सवलत देणे, अशा प्रकारच्या सवलती JR मध्ये आहे. मात्र पात्रुड ग्रामपंचायतीने अपंगांच्या हक्कावरती गदा आणली आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवला असल्याचा प्रकार समोर आलाय. याकडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे आणि आम्हाला जगण्याचे साधन म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील गाळे द्यावेत अशी मागणी या भावंडांनी केली आहे. म्हणलं हे JR प्रमाणे अपंगाला गाळा द्या, त्यांनी हो म्हणले. लिलावमध्ये भाग घेतला आम्ही. लिलावमध्ये भाग घेतल्यावर मी म्हणलं अपंग जे JR आहे अपंग त्याप्रमाणे द्या म्हणलं. त्यांनी सगळ्यांनी हो म्हणलं. नंतर देण्याची वेळ आली तर त्यांनी म्हणले ते बॉडी नाही म्हणायला लागले म्हणले. ते ग्रामसभामध्ये तय झाला तर ग्रामसभा तर एकदमी झाली नाही गाळेबद्दल एकदमी. मग मी विभागीय आयुक्तकडे अर्ज केला, तिथून चौकशीचे ऑर्डर आले. चौकशीसुद्धा झाली नाही, मला बोलविलं नाही चौकशीसाठी. नुसतं कागजावर कागद दिली. मग साहेबांनी इथं येऊन CO साहेबांनी त्यांना म्हणलं तर सगळ्यांनी हो म्हणलं. आणि नंतर गेलो तर मी म्हणलं त्यांनी. सुभाष बोराडे, शालिनी प्लस, बीड. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती सुरू आहे. मात्र पार्थच्या उमेदवारीबाबत पक्षप्रमुख शरद पवार अनुकूल नाहीत. पाहूयात या संदर्भातली ही बातमी.
लोकसभा निवडणूक 2019 तयारीसाठी सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज पार्थ पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियात सुरू आहे. मावळ मतदारसंघातून पार्थ लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेवरती पक्षाध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार अनुकूल नाहीत. पवार घराण्यातील सगळ्यांनीच निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. शरद पवारांच्या प्रश्नावरती अजित पवारांनी मात्र या बैठकीत सूचक मौन बाळगणं पसंत केलंय. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत 2 दिवस बैठक होत आहे. 2 दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघावरती दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशाप्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातील 1 जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. 2019ची निवडणूक महत्त्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून 2 आकडी जागा जिंकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. तर दुसरीकडे रायगडमधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर जिल्हा पातळीवरून माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव आलं आहे. त्यामुळे तटकरे की भास्कर जाधव यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नवीन पीक कर्ज मिळावे या मागणीसाठी परभणीच्या पाथरी तालुक्यात 5 गावच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत थाळीनाद आंदोलन केलंय. पाहूयात ही बातमी. परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात खरीपाच्या पेरण्या उरकल्यानंतर पावसाअभावी अनेक तालुक्यात पिके करपली असून त्यामुळे उत्पादन घटणार असल्याने रब्बीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करावे अशी मागणी पाथरी तालुक्यातील हातगाव, बाणेगाव, खेरडा, रेनाखळी, वडी या 5 गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. नवीन पीक कर्ज मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दाखल केल्यानंतर शाखा व्यवस्थापक यांनी नवीन कर्ज वाटप चालू झाल्यानंतर संबंधित शेतकरी यांना दूरध्वनीवरून कल्पना देण्यात येईल असे सांगितले होते. परंतु अचानक 25 सप्टेंबर रोजी कर्जवाटपाचे उद्दिष्ट संपल्याचे जाहीर करत बँकेने शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार पाथरी यांना निवेदन देऊन 3 ऑक्टोबरपर्यंत बँकेने शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. परंतु यावरती प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. शेवटी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत ठाण मांडून थालीनाद आंदोलन करण्यात आलं. रवींद्र देशमुख, शालिनी प्लस, परभणी. जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा गोंधन येथे रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी गाव तेथे रस्ता, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर याविषयी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा केली. दरम्यान आमदार संतोषभाऊ पाटील दानवे, गोविंदराव पंडित, भाजप तालुका अध्यक्ष विजुनाना परिहार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलयुक्त शिवार नावाची योजना काढली, छोटे छोटे नाले आहेत त्या ठिकाणी आळवायचे आणि वर्ष निसर्गाचं पडणार जे पाणी आहे ते जसं जसं त्याच शिवारात आवडायचं गावाच्या शिवाच्या बाहेर पाणी जाऊ द्यायचं नाही. आजची परिस्थिती आपली काय, आजची परिस्थिती आपली अशी आहे, गोंधनखेडचं पाणी, सावरखेडचं पाणी चाललं गोंधनखेडला, गोंधनखेडचं पाणी चाललं सोनखेडला, सोनखेडचं पाणी चाललं भरणखेडला, भरणखेडचं पाणी चाललं जाफराबादला, जाफराबादचं पाणी चाललं पूर्णाचं, पूर्णाचांनी समुद्रात पाण्याची साठी होत नाही. दत्ता शिंदे, शालिनी प्लस, जाफराबाद. शेवगावमध्ये पंचायत राज कमिटीचे आगमन झालं. मात्र पंचायत राज कमिटीला आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन पाहणी करता आली नाही. पंचायत राज कमिटी येऊन गेल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पंचायत राज कमिटी येणार म्हणून गेल्या 7 ते 8 दिवसापासून सरकारी कार्यालयांमध्ये मोठी धांदल उडाली होती. प्रत्येक कर्मचारी आपले अपुरे राहिलेले काम पूर्ण करून आपले दप्तर कसे सुस्थितीत राहील याकडे गेल्या 8 ते 10 दिवसापासून लक्ष देत होते.
पंचायत राज कमिटी शुक्रवारी संध्याकाळी 7:30 शेवगावमध्ये आली, मात्र ही कमिटी शेवगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यामध्ये कुठेही जाऊ शकली नाही किंवा कोणत्याही कार्यालयाची पाहणी करू शकली नाही. या पंचायत राज कमिटीचे शेवगावमध्ये आलेले अध्यक्ष भारत गोगावले, दिलीप सोपल, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे तसेच मंगेश पिसाळ, कक्ष अधिकारी वासुदेव सोळंखे, उपकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग गिरीश शिंदे, निवेदक महाराष्ट्र विधानसभा सदस्य तसेच आदी मान्यवर शेवगावमध्ये आले होते. यावेळी पंचायत समितीच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहामध्ये बंद खोलीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांशी झाडझडती घेतली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना इत्यादी विषयांवरती अधिकाऱ्यांना आकडेवारी देता आली नाही. तसेच या समितीने अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत निधीपेक्षा तुमचा पगार जास्त आहे, तुम्ही निधी खर्च का केला नाही असे सुनावले. त्यांच्या पुत्राची इथं प्रांगणामध्ये बसवण्याची जी मागणी आहे, कारण जो एका आडमार्गाला पडलेला आहे जुन्या इमारतीच्या तिथे आणि त्या झाडीने व्यापलेला आहे, तर शिवभक्तांची जी मागणी आहे ती आम्ही आग्रहाने ते जे आजचा विषय घेतलेला आहे, उद्या जिल्हा परिषदमध्ये विषय घेतोय आणि येत्या ह्या 4-5 महिन्यामध्ये जर हा पुतळा नाही बसला तर मग आम्ही स्वतः येऊन इथं या प्रांगणामध्ये तो पुतळा बसवण्याचा प्रयत्न करणार, हे तुम्हाला आज सांगतो. कारण पुतळा हा पूर्वीचा आहे, इमारत बदलली तर तो पुतळा पण तिथं बदलायला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तेवढ्यामध्ये बाकी दुसरं तुम्हाला काही आम्ही सहन करू शकणार नाहीये, आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो. आजची मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे, ज्या काय चुका होत्या त्या त्यांना सुधारायला संधी दिलेली आहे, काही अधिकारी नवीन आलेले आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे आणि चांगलं काम तालुक्याच्या वतीने चालू आहे. BDO आणि त्यांचे सर्व सहकारी काय महिला थोड्या इकडे तिकडे आहेत त्यांनाही आम्ही समज दिलेली आहे आणि चांगलं काम इथं व्हावं ही आमची अपेक्षा. काय राहिलेलं काम आहे ते उद्या जिल्हाभरात पूर्ण करतो. जय जय महाराष्ट्र. ओके. रवी उगलमुगले, शालिनी प्लस, शेवगाव. अमरावती जिल्ह्यात सगळीकडे डेंग्यूच्या साथीने थैमान माजले आहे. या आजाराने अनेकांचे बळी सुद्धा घेतलेत असे विदारक चित्र असताना चांदूर रेल्वे नगर परिषद मात्र स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीये. याला दोषी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी हेच आहेत असा आरोप भाजप गटनेता संजय मोटवाणी यांनी केलाय. तसेच सूर्यवंशी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना संजय मोटवाणी यांनी म्हटलंय की चांदूर रेल्वे शहरातील जनतेने मोठ्या आशेने आणि सन्मानाने नगराध्यक्ष यांना निवडून दिले होते, परंतु या आशेवरती ते खडे उतरले नाहीत. चांदूर रेल्वे शहराला सद्यस्थितीत निरनिराळ्या समस्येने ग्रासला असून त्यावरती तोडगा काढण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे शहरातील अस्वच्छता. शहरातून दररोज सकाळी फिरून घराघरातील कचरा गोळा करणारी कचरा गाडी गेल्या 4 दिवसापासून बंद असून घराघरात मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचला आहे. या साचलेल्या कचऱ्यामुळे काही नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासला आहे. शहरातील नालेसफाई सुद्धा बंद असून नाल्यांमध्ये प्रचंड गाळ जमा झाला आहे. सदर दोन्ही काम संबंधित ठेकेदाराने 1 ऑक्टोबरपासून 5 महिन्याचे देयके न मिळाल्याने बंद केल्याचे पत्र मिळाले आहे. या ठेकेदाराकडून प्रशासनातर्फे लिखित स्वरूपात वाढीव मुदत देऊन काम करून घेतले, मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडून नगराध्यक्षांनी वाढीव मान्यता अजूनही आणलेली नाही. ही मुख्यतः जबाबदारी नगराध्यक्षांचीच आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त गावोगावी स्वच्छता अभियानाची जनजागृती करून स्वच्छता अभियान राबवलं जातं, परंतु चांदूर रेल्वे शहरात साफसफाई न करता कचऱ्याचे मोठे ढीग पाहायला मिळाले. शहरात साफसफाई न करता बाहेरील स्मशानभूमीत साफसफाई करून नगर परिषदेने काय सिद्ध केले हे कळण्यासाठी झाले असल्याचं भाजपचे नगरसेवकांनी म्हटलंय. निवडून दिले व त्या जनतेच्या आशेवर नगराध्यक्ष खरे उतरले नाही. चांदूर रेल्वे शहरात सद्यस्थिती कितीक समस्या चांदूर शहरात सध्या आहे, पण स्थानिक नगराध्यक्ष त्या नगराध्यक्ष व सत्ताधारी या विषयाने निकाली काढण्यास अपयशी ठरले आहे. यामुळे आम्ही नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी यांचा राजीनामा मानतो, कारण की ते कोणत्याही समस्येला निकाली काढत नाही. आम्ही वारंवार CEO साहेबांना प्रशासनाला कळवण्याचा प्रयत्न केला की चांदूर शहरात कचऱ्यासारखा मोठा विषय जो सतत 4 दिवसापासून संबंधित ठेकेदारांना काम बंद केल्यामुळे गावातल्या प्रत्येक गावातले जेवढे नाले आहेत पुऱ्या भरले आहे, गावात कचऱ्याचे ढीग दिसतात, कचरा उचलणे बंद आहे, नाली सफाई बंद आहे. यामुळे रुग्णांचा प्रमाण 3 पट वाढलेला आहे.
पहिलेच अमरावती जिल्ह्यात डेंग्यू सारख्या गंभीर आजाराने कित्येक लोक बळी गेले आहेत, तरी आपला नगर परिषद प्रशासन लापरवा, पूर्णपणे लापरवा आहे. आणि सफाईच्या विषयावर असो किंवा विकासाच्या विषयावर असो किंवा पाण्याच्या विषयावर असो, कोणत्याही विषयावर गंभीर नाही आहे. त्यामुळे आम्ही नगराध्यक्षांचा आणि आरोग्य व शिक्षण सारखी मुख्य समिती, त्या समितीचा 5 महिन्यापासून एकही मीटिंग झालेली नाही आहे. सलमान खान, शालिनी प्लस, अमरावती. पुण्याच्या शिवाजीनगर ते तुळजापूर या बसमधील प्रवासी तरुणीने चालू बसमध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या मुलीला जाधव नामक महिला वाहकाने वेळीच रुग्णालयात नेऊन तिचे प्राण वाचवलेत. काय आहे प्रकार, पाहूयात ही बातमी. पुणे परिमहामंडळच्या शिवाजीनगर तुळजापूर या गाडीमध्ये 5 ऑक्टोबर रोजी 3 वाजता एका प्रवासी तरुणीने प्रेमीने दगा दिला म्हणून चालू बसमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण या मुलीला जाधव नामक एका महिला कंडक्टरने वेळीच रुग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचवले. त्याचप्रमाणे तरुणीने यवत पोलिसांना तोंडी जबाब दिला आहे. विष प्राशन केल्यामुळे तरुणीच्या तोंडाला फेस आल्यामुळे विषाची दुर्गंधी पसरू लागली, त्यामुळे गाडीच्या कंडक्टर कलावती जाधव तरुणीचा जीव वाचवण्यासाठी अनेक खासगी रुग्णालयात पेशंटला दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या कचाट्याला घाबरून पेशंटला दाखल करून घेण्यास खासगी रुग्णालयाने नकार दिला. तरीसुद्धा महिला कंडक्टर जाधव यांनी तरुणीचे प्राण वाचवताना हार मानली नाही. न घाबरून जाता दौंड तालुक्यातील संजय सोनवणे यांच्या मदतीने तरुणाच्या उपचारासाठी यवतीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणीच्या पोटातील विष काढून शुद्धीवर आणण्यास यवत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना यश आलं. हे पाहून सर्व मदत करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसू लागला. ही तरुणी अकोला तालुक्यातील गावकुंभारी येथील रहिवासी असून गेले 9 दिवस घरातून गायब असल्याची माहिती मिळत आहे. तिच्याच गावातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावरती वारंवार अत्याचार केला. विष प्राशन केलेल्या तरुणीला सोडून दिल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे उघड झालं आहे. या संदर्भात यवत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तरुणीचा जबाब घेऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये प्राचरण करण्यात आलं आहे. आता या मुलीची परिस्थिती उत्तम असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल जगताप यांनी सांगितलंय. मी शिवाजीनगर डेपोत काम करते, कंडक्टर आहे. मी शिवाजीनगर टू तुळजापूर बस घेऊन जात होते. माझी बस 14:30 तिथून निघाली शिवाजीनगरवरून, ती स्वारगेटला 15 वाजता आली. ज्या मुलीची आता ह्या प्रसंग घडला त्या मुलीची, ती मुलगी माझ्या बसमध्ये 15 वाजता म्हणजे 3 वाजता माझ्या बसमध्ये बसली. तिने स्वारगेट ते सोलापूर तिकीट घेतलं आणि मध्यंतरी म्हणजे साधारण माझी बस स्वारगेट ते चौफुल्याच्या मध्यंतरी आल्यानंतर तिने औषध पिल्यानंतर वास येऊ लागला. म्हणून मी सर्वांना विचारलं की बसमध्ये वास कशाच येतो. एक पॅसेंजरने सांगितलं की या मॅडमचा वास येतो आहे. बघितलं तर यांना ओमिटी चालू झाली, तोंडातून फेस येत होता. सर्व घाबरले, बस साईडला थांबवली. आम्ही तिथून चौफुल्याला नेलं. चौफुल्याच्या हॉस्पिटलमधून घेतल्या नसल्यामुळे पाटाच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, श्री गणेश हॉस्पिटलमध्ये. तिथल्या मॅडमनी पण त्यांना ट्रीटमेंट केली नाही का, तर त्यांच्यावर कोणी नसल्यामुळे त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली नाही. तिथून आम्ही चौफुल्याचा साई हॉस्पिटल आलो. त्या मॅडमनी पण सांगितलं की त्या मॅडमबरोबर कोणी नसल्यामुळे मी काही ट्रीटमेंट करू शकत नाही. मग ॲम्ब्युलन्समध्ये घालून त्यांना आम्ही येवच्या हॉस्पिटलमध्ये आणलो. येवच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट झाल्यानंतर तिथून त्यांना आता सोलापूर रुग्णालयात पाठवत आहेत, पण आता त्यांची तब्येत ठीक आहे. देवाच्या कृपेने त्यांचे प्राण वाचला, याचा मला खूप आनंद आहे की माझ्याकडून आज कोणाच्या तरी प्राण वाचले, त्यामुळे मी समर्थांची खूप आभारी. जय सद्गुरु. सुशांत जगताप, शालिनी प्लस, दौंड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने 3 बक्षिसे पटकावली आहेत. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. सिल्लोड येथील यशवंत चव्हाण महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच झालेल्या यूथ फेस्टिवलमध्ये भारूड प्रकारात पहिले, तर गोंधळ आणि मुख अभिनय या प्रकारामध्ये दुसरे बक्षीस मिळवलंय. दोन दात जरी ब्रश केला तरी त्याचे दात निघत नाही, कारण आजकालचा पूर्व काय बोलतो.
पंतप्रधान हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवतोय आणि आजकालचं तरुण पोट तंबाखू खाऊन नको त्या ठिकाणी पिचकारी टाकते पण आपल्या भरुडात तसं काही म्हणते. यावेळी महोत्सवात 36 कला प्रकारात 2296 विद्यार्थी आणि 252 महाविद्यालयांच्या संघांमधून ही कामगिरी केल्याने विद्यार्थ्यांचा जल्लोष आवरच होता. यावेळी विद्यापीठाचा संघ उत्कृष्ट संघ म्हणून जाहीर करण्यात आला. तर नाट्यगटात देवगिरी महाविद्यालयाने हॅट्रिक केली तर कन्नडचे शिवाजी महाविद्यालय हे उत्कृष्ट ग्रामीण संघ म्हणून जाहीर करण्यात आले. सिल्लोड येथील यशवंत चव्हाण महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने ग्रामीण कलावंतांचे कौतुक होत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पालोदकर, प्राचार्य अशोक पंडित यांनी युवक महोत्सवाची टीम आणि प्राध्यापक उमेश राजहंस, प्राध्यापक रुपेश ठाकूर यांचा सत्कार करून विजय संघांचा गौरव केलाय. पण आज आपल्या औरंगाबादमध्ये या युवक महोत्सवामध्ये या गोंधळाचं कारण काय या भक्ताला सांगायला पाहिजे. जिकडे पाहव तिकडे आजचा बळीराजा त्रस्त आहे. कुठ वल्ला दुष्काळ, कुठ कोरडा दुष्काळ, आजचा बळीराजा आत्महत्या करतोय. त्याचं आयुष्य पुन्हा सुख समाधानाने भरभरटीला जगून राहावं म्हणून आपण देवीला गोंधळ घालणार आहोत. गोंधळ भक्ताला आपण आई भावनेचा गोंधळ आहे कसा नाही कसा सांगायला पाहिजे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड, औरंगाबाद. दारूच्या नशेत भरधाव चारचाकीने रस्त्याच्या शेजारी वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असलेल्या 5 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी चारचाकी चालकास ताब्यात घेतलंय. साहिल दिनकर निवडुंगे असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून जखमीवरती कराडीतील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एका मित्राच्या वाढदिवसाच्या फ्लेक्स कराड चिपळूण महामार्गावरती 20 फूट अंतरावरती आडुळपेठ येथे 20 ते 25 जण रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लावत होते. त्यावेळी नवा रस्त्याहून पाटणकडे येणाऱ्या चारचाकी तवेरा गाडीचालकाने दारूच्या नशेत या तरुणांच्या अंगावरती गाडी घातली. यामध्ये 5 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ कृष्णा रुग्णालयात कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यामध्ये साहिल दिनकर निवडुंगे याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर जखमींवरती उपचार सुरू आहेत. तवेरा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेची नोंद पाटण पोलिसात घेण्याची कारवाई सुरू आहे. सकलेन मुलानी, शालिनी प्लस, कराड. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी वर्ग भात कापणे आणि मळणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून जोरदार पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झालंय. पाहूयात हे वृत्त. शिराळा तालुक्यातील कोकरूड, शेडगेवाडी, चरण, आराळा परिसरात पडलेल्या वळव्याच्या परतीच्या पावसाने परिसरातील धुळवाफेवरती पेरणी केलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहेत. ठिकठिकाणी भात पीक कोलमडून भुईसपाट झाले आहे. या परिसरात सकाळपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे तर दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडत आहे. एकीकडे शेतकरी महिला वर्ग दिवसभर शेतात भात कापणी करताना दिसत आहे तर दुसरीकडे मळणी मशीनच्या साह्याने भात मळणी करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी सकाळपासून ते दुपारपर्यंत भात मळणी करताना दिसत आहे. एकंदरीतच शेतकरी वर्ग शिवारात शेतीच्या कामात मग्न असताना दिसतोय. भगवान देवकर, शालिनी प्लस, शिराळा. जळगाव जिल्ह्यातील चुंचाळे शिवारात डीपीवरती काम करत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने रुपेश पाटील या युवकाचा जागीच मृत्यू झाला. रुपेशची एमएसीबीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती होती. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. चुंचाळे शिवारातील ईश्वर संतोष पाटील यांच्या शेतात असलेल्या डीपीवरती कायमस्वरूपी असलेले वायरमन
श्री राठोड यांच्यासोबत सहकारी एमएससीबीतील कायमस्वरूपी नसलेले रुपेश सुखदेव पाटील हे डिपीवरील विजेचा पुरवठा बंद करून वायर बदलण्याचे काम करत होते. परवानगीने बंद केलेला वीज पुरवठा अचानक सुरू झाल्याने खांबावरती काम करत असलेले रुपेश पाटील यांना विजेचा जोराचा धक्का बसला. विजेचा धक्का बसल्याने ते खांबावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. यावेळी जवळ असलेले राठोड यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नगरदेवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. रुपेश पाटील यांना मृत घोषित केले. दरम्यान रुपेशचा कामावरती असताना मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मयत रुपेशच्या पश्चात एक भाऊ विधवा आई असा परिवार आहे. घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आलाय. सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव. पालघरमधील विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाने संगनमत करून कोट्यवधींच्या निधीवरती डल्ला मारला आहे. पाहुयात काय आहे सविस्तर वृत्त. दरम्यान या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावर, कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई मात्र झालेली नाही. किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम तर होत नाही ना, अशी शंका आता उपस्थित होत आहे. एकूण 304 कामांपैकी 108 कामे प्रत्यक्षात संकेतस्थळावर मिळतच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्री ही कामे दाखवली आहेत, प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेलीच नाही. मात्र या कामांची बिले मात्र अदा करण्यात आली आहे, त्यामुळे या कामांच्या निधीवर दरोडा टाकल्याचं स्पष्ट होत आहे. या सर्व विभागातील कामे अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमताने झाली असावी. नाना पवार आणि कार्यकारी अभियंता यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहार केला असल्याने त्यांच्यावर आणि त्यांना या कामात मदत करणाऱ्या सर्वांवरच कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. येवला भोगटे रोडवरती बस पलटल्याने अपघात झाला. या बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातात 7 ते 8 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पाठात तुटल्याने हा अपघात झाल्याचं समोर आलंय. येवला तालुक्यातील भोकडे इथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चाललेली एसटी बसचा पाठा तुटल्याने एसटीचे ड्रायव्हरचे बसवरील संतुलन सुटल्याने बस पलटी होऊन शेजारील शेतात जाऊन पडले असता बसमधील जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. बसमध्ये जवळपास 30 शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. बस पलटी झाल्याची माहिती मिळताच मकरंद सोनवणे आणि हितेश दाभडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थी आणि प्रवासी यांना सुखरूप बाहेर काढून दुसरी बस बोलावून शाळेत पाठवण्यात आले, तर किरकोळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात बसचे चालक आणि वाहक हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. संतोष बटाव, शालिनी प्लस, येवला. वर्ध्याच्या गौळ ग्रामपंचायत कारभारामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपसरपंच अमोल कसनारे यांनी केला आहे. ग्रामपंचायत भवनाच्या कामाचे ई टेंडरिंग न करता कामाला सुरुवात केल्याचे उपसरपंच अमोल कसनारे यांनी म्हटलंय. वर्धा जिल्हा नियोजन समितीमार्फत 12,58,000 रुपयांच्या निधीतून नवीन ग्रामपंचायत भवन इमारतीचे बांधकाम गवळी येथे सुरू असून या ग्रामपंचायत भवनाचे निकृष्ट बांधकाम होत असल्याची लिखित तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे गवळी येथील उपसरपंच अमोल कसनारे यांनी केली आहे. या प्रकरणी वरिष्ठांकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या ग्रामपंचायत भवनाचे शासकीय नियमानुसार कुठलेही ई टेंडरिंग न करता आणि कुठल्याही वृत्तपत्रात निविदा प्रकाशित न करता साध्या बांधकामाचे टेंडर काढून स्वतः सचिव आणि उपसरपंच यांनी बांधकाम सुरू केले असून उपसरपंच आणि इतर सदस्यांना खोटी माहिती देऊन विश्वासात न घेता बांधकाम सुरू केले असल्याचे कसनारे यांनी निवेदनात म्हटलं आहे. पंचायत समितीचे अभियंता यांनी गवळी येथील ग्रामपंचायत भवनाला भेट दिली असता खड्डे खोदलेले दिसले. त्याचप्रमाणे यामध्ये पाणी साचून असल्याने योग्य खोलीकरण करण्यात आले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. पुढे अहवालात म्हटले आहे की या बांधकामात लोकल रेती वापरू नये असे अभियंत्यांनी
ताकीद दिली आहे. सदर बांधकामाचे ई टेंडरिंग आणि बांधकाम मटेरियलची गुणवत्ता तपासून करण्यात आलेल्या बांधकामाची सखोल चौकशी करून बांधकामाला स्थगिती देऊन निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच अमोल कसनारे यांनी केली आहे. मध्ये यावर्षी डीपीटीसी अंतर्गत 17-18 ग्रामपंचायत भवन मंजूर झालेला आहे आणि त्या ग्रामपंचायत मंजूर झाल्यानंतर त्यांची काही जे टेक्निकल किंवा प्रशासकीय बाब असते ती बाब पूर्णता करून ते काम वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करण्यात आलं होतं. दिनांक 20-20-9 त्या खड्ड्या झाले मंजूर झालेल्या कामाचे खड्डे खोदलेले होते आणि त्यानंतर 21 खूप मोठा पाऊस आला आणि त्या पावसामुळे ते खड्डे पूर्णतः भरले होते आणि नंतर ते काम सुरू करण्यासाठी त्या खड्ड्यातलं पाणी काढलं. पाणी काढल्यानंतर गेलेला आतमध्ये गाळ कमीत कमी तो गाळ 3-4 गाळ गेला होता. ते गाळ काढल्यानंतर खड्डे भरणं सुरू होते. अशातच राजकीय हेतूपोटी आमच्या गावचे उपसरपंच अमोलभाऊ कसनारे यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली. तक्रार करणे त्यांचा अधिकार आहे परंतु निव्वळ राजकीय पोटी तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन तिथे लवकरात लवकर काय आहे त्या स्पॉटवर कशा पद्धतीचं काम चालू आहे हे त्यांनी तात्काळ त्यांची कारवाई पूर्ण करावी आणि काम पूर्ण सुरू करण्यात. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. 5 राज्यात निवडणुका जाहीर, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती. बीड जिल्ह्यात 4 दिव्यांग भावांना करावा लागतो उपजीविकेसाठी लढा, ग्रामपंचायतचे गाळे मिळवण्यासाठी सुरू आहे लढा. पार्थ पवार यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत शरद पवार अनुकूल नाही, अजित पवारांचेही मौन. परभणीत शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी थाळीनाद आंदोलन, बँकेसमोर शेतकऱ्यांनी केले थाळीनाद आंदोलन. आणि जाफराबादमध्ये रावसाहेब दानवे यांचा शेतकऱ्यांशी संवाद. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.